पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस ही कोल्हापुरात येणार आहे. 2 दिवसांनंतर रेल्वेची मालगाडी इथं दाखल होईल आणि या गाडीच्या सहाय्याने विशाखापट्टणमहून ऑक्सिजनचे 26 टँकर राज्यात दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात विशेष उपाययोजना करण्यात आली आहे. देशात 44 लाखांहून अधिक कोरोना लस वाया गेल्या आहे. माहिती अधिकारी कायद्याअंतर्गत ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. नासाडी करणाऱ्या राज्यांमधील तामिळनाडू अव्वल स्थानावर आहे. पाठोपाठ हरियाणा, पंजाब आणि तेलंगणामध्ये लस वाया गेल्यात. एकूण पुरवठ्यापैकी 23% लस न वापरताच वाया गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. देशात 1 मेपासून 18 वर्षाच्या वरच्या सर्वांना लस देण्यात येणार आहे, पण त्यासाठी तेवढ्या लसी असायला हव्यात आणि त्यासाठी कोवॅक्सिन उत्पादन वर्षाला 70 कोटीचे लक्ष भारत बायोटेकने ठेवले आहे. हैदराबाद आणि बंगलोर प्रकल्पात टप्प्याटप्प्याने निर्मिती वाढवण्यात येईल. उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढीवर भर देण्यात येणार आहे. देशभरामध्ये रेमडेसिवीरची वाढती मागणी आणि टंचाई लक्षात घेता केंद्र सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करण्यासाठी लागणारा कच्च्या मालावरच्या आयात शुल्क आता माफ केले. त्यामुळे देशात आता रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्मिती करण्यासाठी आणि आयात वाढवण्यासाठी मदत होईल. 31 ऑक्टोबरपर्यंत या औषधावरचा आयात शुल्क माफ करण्यात आला आहे. केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही, शेवटी काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होणार असं म्हणत राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केलाय. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.